एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. गोष्टीचं नाव आहे केळीच केळी. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. लेखिका आहे रोहिणी निलकेणी. चित्र काढली आहेत अँगी आणि उपेश. मराठीत अनुवाद केला आहे उत्कर्षा मनीष यांनी. हे प्रथम बुक्सचं पुस्तक आहे. शृंगेरी श्रीनिवासला तो दिवस खूपच वाईट गेला. त्याच्या केळीच्या बागेतल्या गोडगोड पिकलेल्या केळ्यांना हातही लावायला कोणी तयार नव्हतं. केळी अगदी कुणालाच नको होती, ना घरातल्यांना, ना शेजाऱ्यांना, ना मित्रांना. दूर दूरच्या बाजारात जाऊन केळी विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी तर ती घेतली नाहीतच, पण अगदी त्यांच्या गायींनीही तोंड लावलं नाही केळ्यांना. सगळे म्हणत होते, बाबा रे तुझी केळी खूप गोड आणि छान आहेत, पण इतकी काही खाल्ली आहेत की आता अजून नको. बिचारा शृंगेरी श्रीनिवास, केळ्याचं इतकं छान पीक आलं आहे, करणार तरी काय आता तो एवढ्या केळ्यांचं. मग त्यानं ठरवलं की जवळच्या दोडोरू या जरा मोठ्या गावात जायचं आणि तिथल्या शेतकरी केंद्राची मदत घ्यायची. तिथल्या कुणाकडे तरी नक्कीच चांगला उपाय असेल यावर असा मनाशी विचार करत आपली चांगली केळी घेऊन तो निघाला. थोड्याच दिवसात आपला श्रीनिवास अगदी खुशीतच घरी परतला आणि पुन्हा केळ्याच्या बागेत काम करायला लागला. पण यावेळी मात्र केळी हवी काय असं त्याने कोणालाही विचारलं नाही, कुणालाही नाही, ना घरातल्यांना, ना शेजाऱ्यांना, ना मित्रांना. दूर दूरच्या बाजारात जाऊन केळी विकणाऱ्यांनाही नाही आणि त्याच्या गायींना सुद्धा नाही. सगळ्यांना अगदी कुतूहल वाटायला लागलं की एवढी सगळी केळी जातात तरी कुठे. एके दिवशी शेजारच्या शिवण्णाकडे खूप मोठी पूजा होती. नैवेद्याला 108 पिकलेली केळी लागतील असं भटजींनी सांगितलं. शिवण्णा शृंगेरी श्रीनिवासकडे धावला, त्याची विनवणी करत म्हणाला, अरे बाबा तुझी केळी नकोत असं मी मागे म्हणालो खरा, पण आता मला चांगली पिकलेली 108 केळी अगदी हवीच आहेत रे, बघ ना जरा काही करू शकशील का. शृंगेरी श्रीनिवास विचारात पडला आणि म्हणाला, खरं तर बागेतली सारी केळी काढून झाली आहेत, पण बघूया काय करता येतंय का. तुम्ही पूजा तर सुरू करा, मी आलोच. इकडे पूजा सुरू झाली, ती बघायला सगळा गाव लोटला. भटजीबुवांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. आता केळ्यांचा नैवेद्य दाखवायची वेळ आली. तेवढ्यात हातात एक मोठी पिशवी घेऊन शृंगेरी श्रीनिवास आला. आपल्या पिशवीतून अगदी सांभाळून त्याने 27 पुडकी काढली आणि होम चालला होता तिथे समोर ती ठेवली. प्रत्येक पुडा केळीच्या पानात नीट गुंडाळलेला होता. प्रत्येक पुड्यावर लिहिलेलं होतं, उत्तम दर्जाचा केळ्याचा हलवा, SS फार्म्स. शृंगेरी श्रीनिवासने एक पुडा भटजींना आदराने दिला. प्रत्येक पुड्यात 4 केळ्यांचा गर आहे, अशी ही 27 पुडकी, म्हणजे झाली की नाही 108 केळी. भटजी एवढे आश्चर्यचकित झाले की ते पुढचा मंत्रच म्हणायला विसरले. एकदम शांतता पसरली. तेवढ्यात एक लहान मुलगी खुदू खुदू हसायला लागली. मग काय, हळूहळू सगळं गावच टाळ्या पिटून हसू लागलं. सगळ्यांनाच मजा आली. आता आलं का लक्षात तुमच्या, केळीच्या बागेतल्या सगळ्या गोड गोड केळ्यांचं शृंगेरी श्रीनिवास काय करतो ते. मजा आली ना गोष्ट ऐकायला तुम्हाला. आता एक थोडीशी माहिती म्हणून, तुम्हाला हे ठाऊक आहे का, अरबी भाषेतील हाताचे बोट्यावरूनच बनाना हा इंग्रजी शब्द तयार झाला आहे. आता केळ्यांची माहिती. जगात सर्वात जास्त केळी भारतात होतात. केळ्यांच्या 120 जाती इथे होतात. त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राने केळ्याच्या 1120 जाती विकसित केल्या आहेत.
केळ्यातील खनिजे मेंदूची क्षमता वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे मुले अतिशय चपळ आणि उत्साही बनतात. भारतात केळ्यांपासून अनेक पदार्थ बनवतात. केरळामध्ये पायसम, कर्नाटकात केळ्याचा रस्सा बनवतात, शिवाय केळ्याचा हलवा आणि गूळ घालून केळ्याची मिठाई बनवतात. तुम्हाला आणखी काही पदार्थ माहीत आहेत का रे? गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.